कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेला आलाय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यातच भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या मतदारसंघाचा दोनदा दौरा केला, त्यामुळे भाजपाची नजर या मतदारसंघावर आहे हे काही लपून राहिलं नाही। आता पुन्हा ठाकरे गटाकडून या मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरमध्ये माजी आमदार सुभाष भोईर यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून करण्यात आलाय, त्यामुळे या कल्याण मतदारसंघाभोवती राजकीय पिंगा सुरू झाला असून कल्याण नेमकं कोणाचं अशा एक ना अनेक चर्चा देखील सुरू झाल्यात। माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली, यावर भोईर यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आलाय। मागील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भोईर यांनाच शिवसेनेकडून तिकीट मिळणार याची खात्री भोईर समर्थकांना होती, मात्र रमेश म्हात्रे यांना तिकीट मिळालं, त्यामुळे नाराज झालेले भोईर हे भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं। त्यानंतर सेनेत दोन गट पडले आणि या सर्व चर्चा थंड झाल्या। आता ठाकरे गटात असलेले भोईर यांचे बॅनर चर्चेचा विषय झालेत। श्रीकांत शिंदेंना थेट ओपन चॅलेंज ठाकरे गटाकडून करण्यात आले। त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील कल्याण डोंबिवली शहरावर आपलं लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचा भविष्यात या मतदारसंघातून कोण उमेदवार असणार आहे हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। कल्याण लोकसभेतून भाजपाचे कॅबिनेट मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना लोकसभेसाठी उतरवण्यास पक्ष प्रयत्नशील आहे। सर्वच राजकीय पक्षांना हा मतदारसंघ खुणावतोय। राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे या मतदारसंघाबाबत नेमका काय निर्णय घेतात ते देखील पाहावं लागेल। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेत आणि आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातंय। भोईर यांच्या बॅनरबाजीमुळे कल्याणात कोणत्या पक्षाचं येणाऱ्या काळात कल्याण होणार ते देखील पाहावं लागेल। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।